ठीक आहे, एखादा दगड मारला असेल कारण ती पोटातली आग असती, त्याचा हेतू नसतो की कुणाला मारावं. गेल्यावेळीसुद्धा देवेंद्रजी बोललेले होते यावेळीसुद्धा चर्चा होतील, चर्चेतून मार्ग निघेल. गुन्हे दाखल झाले असतील तर ते निश्चितपणानं हे सरकार संवेदनशील आहे, आम्ही सांगू, गुन्हे मागं घेतले जातात. रविकांत तुपकरांचं आंदोलन काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बुलढाण्यामध्ये झालं. निश्चितपणानं पहिलं आंदोलन रविकांत तुपकरांचं झालं त्यावेळी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली होत्या. ह्या चर्चा मी घडवून आणलेल्या होत्या आणि आंदोलन होत असताना पोलिसांनी सुद्धा संयम राखावा असं माझी स्पष्ट भूमिका आहे, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. ठीक आहे, एखादा दगड मारला असेल कारण ती पोटातली आग असती, त्याचा हेतू नसतो की कुणाला मारावं, किंवा त्यालाही माहीत असतं शेतकऱ्याला की समोरच्या माणसावर मी दगडफेक केली किंवा मोडतोड केली तर माझं नुकसान झालेलं किंवा मला माझ्या प्रश्नाला न्याय मिळणार आहे, ही भूमिका नसते, ती त्याची भावना असते. आणि म्हणून निश्चितपणानं सरकारनं सुद्धा त्यांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घ्यावे आणि निश्चित घेतील. मी त्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवरती संपर्क साधत आहोत. गेल्यावेळीसुद्धा देवेंद्रजी बोललेले होते यावेळीसुद्धा चर्चा होतील, चर्चेतून मार्ग निघेल. तुपकरांना अटक झाली आहे, 14 दिवसाच्या न्यायालयात कोठडी आहे, त्यांनी अन्यथा एक आंदोलन सुरू केलं कारागृहामध्ये. रविकांत तुपकरांनी त्यांनी त्यांच्या जे काही विमा आणि इतर प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या ह्याच्यावर आंदोलन केलेले आहे आणि सरकारनं तातडीनं विमा देण्याबाबतच्या विमा कंपनींना सूचना दिलेल्या आहेत, त्या दृष्टीनं पावलंसुद्धा उचलली गेलेली आहेत. मला वाटतं की मी आपल्या माध्यमातून रविकांत हा एक चांगला चळवळीतला तरुण लढाऊ नेतृत्व आहे, सरकारबरोबर रविकांतनी त्या ठिकाणी बोलावं आणि चर्चेतून मार्ग काढावा. गुन्हे दाखल झाले असतील तर ते निश्चितपणानं हे सरकार संवेदनशील आहे, आम्ही सांगू, गुन्हे मागं घेतले जातात. आपण जसं बोलणार निश्चितपणानं गेल्यावेळी बोललो, आताही मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि यातून निश्चितपणानं मार्ग निघेल. तुम्ही आता म्हणला सरकार नवीन आहे, 9 महिने झालं, नव्या निर्णय घ्या लागले, पण सरकारमधले सगळे मंत्री हे जुनेच आहेत किंवा अनुभवी आहेत, तरी यांना वेळ लागतोय निर्णय घ्यायला, निर्णय क्षमता होत नाही, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे पैसे अजून मिळालेले नाही, तसंच नवीन महामंडळाच्या नियुक्त्या नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, म्हणजे कुठंतरी गोंधळलेली परिस्थिती राज्यात दिसून येत नाही. मला वाटतं की कर्जमाफी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा पहिल्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले, ही कर्जमाफी घोषणा केली ती महाविकास आघाडी सरकारनं कोरोना व्हायच्या अगोदर, नंतर सरकारला कोरोना झाला, सॉरी नंतर कोरोनाची लाट आली नाही काय. आणि त्यामुळं मला वाटतं की जल जीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजनांची चालना दिली गेलेली आहे, रस्त्यांचं जाळं संपूर्ण देशभर राज्यभर विणायचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी चाललेलं आहे, इथेनॉलची पॉलिसी चांगल्या पद्धतीनं आणलेली आहे, इथेनॉलचा भावसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेले आपल्याला दिसून येतील, दुधाचं आंदोलन आम्ही त्यांच्या काळात केलं, आज दुधाचे भावसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेले आहेत, शेतकऱ्याला 2 पैसे मिळत आहेत. आता प्रश्न राहिला FRP चा आणि मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखान्यांनी FRP थकवलेली आहे ती तुमच्या सोलापूर जिल्ह्यातले, आणि सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार हे खऱ्या अर्थानं नशीबवान कारखानदार आहेत, कारण फारसा शेतकरी त्यांना त्रास देत नाही आणि त्यांना पैसे देण्याची फारशी काही गरज भासत नाही, त्यामुळं मी त्यांना नशीबवान म्हणतो. आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्या मंडळींना माहीत आहे की सोलापूर जिल्हा हा रब्बीच आहे, पण साखर कारखानदारीच्या बाबतीत विचार केला तर इथं सगळं खरीपाचंच पीक उगवलं आहे, म्हणजे कारखानदारीचं. निश्चितपणानं इथल्या कारखानदारांना शेतकऱ्यांना FRP द्यावा लागेल. एकतर सगळ्यात मोठं वजनाची काटामारी ही जर कुठं होत असेल तर ती सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, रिकवरी चोरण्याचं काम कुठं होत असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं, म्हणजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या भावाच्या आसपाससुद्धा इथले कारखाने येत नाहीत. आमच्याकडे 3200-3300 गेला, इथं मात्र कोणी 1900 देतो आहे, कोणी 2100 देतो आहे, कोण 2200 देतो आहे, आणि
एक चांगली गोष्ट आहे की इथले शेतकऱ्याला लुटीच्या बाबतीमध्ये सगळे कारखानदार पक्ष विसरून मात्र एकत्रित येतात. चोर चोर मावस भाव आणि अर्धा अर्ध वाटून खाव, त्यांनी त्यांची नातीगुती व्यवस्थित जपलेली आहेत. आणि म्हणून निश्चित आजच्या मेळाव्यामध्ये FRP संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू, कार्यकर्त्यांच्या बरोबर शेतकऱ्यांची मानसिकता जाणून घेऊ. जरी तो उसाचा पट्टा नसला तरी आजूबाजूच्या उसाच्या पट्ट्यातले सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत. आणि FRP बाबतीमध्ये साखर कारखान्यांच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन उभा करणार आहोत आणि त्या दृष्टीनं आज आम्ही निर्णय त्या ठिकाणी जाहीर करू. तुम्ही सांगितलं की अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात गावात सभा होती आहे, गावचे दोन्ही तालुक्याचे आमदार या भाजपचे आहेत, जसं सचिन कल्याण शेट्टी आहेत, सुभाष देशमुख आहेत, मग या लोकांनी विकास नाही केला असं म्हणायचं. कसं आहे की रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणाने काम करणारी संघटना. आता भावकीत असतील, भावकीतलं कोणतं घर कुठं गेलं, किती पुढं गेलं, ही त्याचं कर्तृत्व असतं. आमचं घर साधं आहे, आमचं छपार आहे, आणि आमच्या छपरामध्ये आमच्या कष्टाचं आव्हानी मिळालं पाहिजे ही आमच्या छपरातल्या कुटुंबाची मानसिकता आहे. त्यामुळं शेजाऱ्याच्या घरात वाकून उगाचच कशाला बघायचं, आपण आपल्या घराचं बघावं असं मला वाटतं. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्यभर काम करत असतो. जिथं जी शेतकऱ्याची भूमिका आहे ती प्रामाणिकपणानं ठामपणानं मांडायचं काम आम्ही करतो. राज्यपालांना राज्यपाल नवीन राज्यपालांचं स्वागत करतो. जुन्या राज्यपाल चांगले काम करून खऱ्या अर्थानं पायउतार झालेले आहेत. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी फार सुंदर काम केलं राज्यामध्ये. राज्यपाल येत असतात जात असतात, नवीन राज्यपाल हे आता चांगलं काम करतील, राज्याला विकासाची दिशा देण्याचं काम करतील. शरद पवार म्हणतात आधीच काढून घ्यायला पाहिजे होते, हकालपट्टी केली पाहिजे होती. असं आहे की पवार साहेबांनी काय म्हणावं, वसाडगावच्या पाटलाच्या बोलण्याला फारसा काही अर्थ असत नाही, त्यामुळं ते बोलू शकतात कारण बोलणं काम आहे, जीवनपणाचं लक्ष नाही.